आज आपल्याला वर्षाचे महिने बघायचे काय बघायचे आज वर्षाचे महिने काय बघायचंय वर्षाचे वर्षाचे महिने वर्षाचे महिने आपल्याला काय बघायचं आज वर्षाचे महिने मंथ्स यम ओ एन टी एच ऑफ इयर कोणते महिने बघणार आहोत आपण जे ग्रेगरियन ग्रेगरियन वर्षामध्ये जे येतात ज्यांना आपण इंग्रजी महिने म्हणतो ते किती आहेत इंग्रजी महिने बारा त्याचा उच्चार त्याचं आपण मराठीमध्ये त्याचा उच्चार कसा करतो इंग्रजीमध्ये कसा करतो हे सगळं जे बारा महिने त्याचं आपल्याला बघायचंय बघा आपण बघितलंय याला काय म्हणतात ग्रेगरियन वर्षातील महिने असं पण म्हणतात ग्रेगरियन ग्रेगरियन कोणतं ग्रेगरियन रियन यालाच आपण इंग्रजी महिने म्हणतो पहिला महिना कोणता येतो जानेवारी जे ए एन यू ए आर वाय याचा उच्चार काय आहे उच्चार याचा जॅन्युअरी जॅ न्यू अरी जॅन्युअरी जॅन्युअरी त्याचा इंग्रजीमध्ये उच्चार कसा आहे जॅन्युअरी आपण मराठीमध्ये काय म्हणतो त्याला जानेवारी जाने वारी जानेवारी त्याचा इंग्रजीमध्ये कसा उच्चार आहे जॅन्युअरी जॅन्युअरी स्पेलिंग काय आहे त्याचं जे ए एन यू ए आर वाय उच्चार त्याचा जॅन्युअरी त्याला आपण मराठी मध्ये कसं म्हणतो जानेवारी दुसर नाव आहे दुसर नाव दो नंबर फेब्रुवारी एफ ई -E बी आर यू ए आर वायर तो उच्चाराय है फेब्रुवरी फेब्रुवारी फे ध्रु फेब्रुवारी काय का -E उच्चार आहे त्याचा फेब्रुवारी स्पेलिंग काय एफ ई बी आर यू ए आर वाय त्याचा उच्चार फेब्रुवारी फेब्रुवारी आपण मराठीमध्ये काय म्हणतो त्याला आपला मराठीमध्ये कसा उच्चार होतो फेब्रुवारी हे ब्रुवारी हे ब्रुवारी फेब्रुवारी फेब्रुवारी इंग्रजीमध्ये काय याचं स्पेलिंग एफ ई बी आर यू ए आर वाय इंग्रजीमध्ये उच्चार फेब्रुवारी फेब्रुवारी मराठीमध्ये फेब्रुवारी फेब्रुवारी तिसरा कोणता महिना तिसरा महिना मार्च एम ए आर सी एच त्याचा उच्चार काय आहे मार्च मार्च त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो मार्च मार्च एम ए आर सी एच मार्च एम ए आर सी एच त्याच्यानंतर चौथा महिना आहे चौथा एप्रिल ए पी आर आय एल एप्रिल त्याचा उच्चार एप्रिल एप्रिल मराठीमध्ये उच्चार एप्रिल 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 चौथा महिना कोणता एप्रिल ए पी आर आय एल एप्रिल एप्रिल पाचवा आहे पाचवा महिना मे एम ए वाय मे एम ए वाय मे मे उच्चार त्याचा मराठीमध्ये आपण एकच म्हणत मे त्याच्यानंतरचा आहे सहावा जून कोणता जे यू एन ई जे यू एन ई जून 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 मराठीमध्ये जून जून सहावा महिना कोणता जे यू एन ई जून जे यू एन ई जून त्याच्यानंतर सातवा महिना जुलै सातवा जुलै जे यू एल वाय त्याचा उच्चार जुलाई जू जु, ई जुलाई जुलाई मराठीमध्ये जुलै 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 जुलाई जे यू एल ए वाय जुलाई जुलै पुढचा आठवा महिना आहे ऑगस्ट आठवा महिना कोणता ऑगस्ट ए यू जी यू एस टी ऑगस्ट उच्चार काय त्याचा ऑगस्ट 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 मराठीमध्ये तसच अ ग ऑगस्ट ऑगस्ट आठवा महिना कोणता ए यू जी यू एस टी ऑगस्ट ऑगस्ट ऑगस्टन नौवा महीना है नौवा यी टी ई एम बी ई आर सप्टेंबर 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 सपेमर सप्टेंबर सप्टेंबर मराठीमध्ये सुद्धा तस सप्टेंबर सप्टेंबर कोणता आहे नाव हा महिना सप्टेंबर सप्टेंबरचं स्पेलिंग एस ई पी टी ई एम बी आर सप्टेंबर सप्टेंबर त्याचा उच्चार सप्टेंबर मराठीमध्ये सप्टेंबर दहवा महीना है दहवा कोई दहवा दहवा महीना ऑक्टोबर ओ सी टी ओ बी ई -E आर ऑक्टोबर बर ऑक्टोबर को ऑक्टोबर दहवा महीना ऑक्टोबर ऑक्टोबर या स्पेलिंग का ओ सी टी ओ बी ई आर ऑक्टोबर मध्यम नहीं लक्षा ऑक्टोबर मध्य नहीं एम तरह अक्रा है नो हेम्बर एन ओ ई एम बी ई आर नो हेम्बर नो हेम ब र नोव्हेंबर नोव्हेंबर मराठीमध्ये उच्चार नो बर नोव्हेंबर स्पेलिंग नो काय नोहेंबरचं एन ओ व्ही ई -E एम बी ई -E आर नोव्हेंबर नोव्हेंबर आणि शेवटचा महिना आहे बारावा बारावा महिना डी सी ई एम बी ई आर डिसेंबर डिसेंबर डी सेंबर मराठीमध्ये विचारते आता डिसेंबर डी R डिसेंबर डिसेंबर कोणता आहे बारा महिना डिसेंबर काय स्पेलिंग त्याचं डिसेंबर कि संगा वर्षा महीने बारा वर्षा महीने कि बारह को एक जनवरी जानेवारी दोन फेब्रुवारी एफ ई बी आर यू ए आर वाई फेब्रुवारी फेब्रुवारी तीन मार्च एम ए आर सी एच मार्च चौथा एप्रिल आर आई एल पांचवा में एम ए वाय सवा जून जे यू एन ई जून सातवा जुलाई जे यू एल फाय जुलाई जुलाई आठवा ए यू जी यू एस टी ऑगस्ट ऑगस्ट नववा सप्टेंबर एस ई पी टी ई एम बी ई आर सप्टेंबर सप्टें दवा को ऑक्टोबर ओ सी टी ओ बी ई -E आर ऑक्टोबर ऑक्टोबर मधे यम नहीं लक्षा बप्टेंबर मधे उक्तो, यम है डिसेंब मधे यम है ऑक्टोबर मधे यम नहीं डिसेंबरमध्ये आहे सप्टेंबरमध्ये आहे नोहेंबरमध्ये आहे त्याच्यानंतर अकरावा महिना कोणता आहे नो एन ओ व्ही ई एम ई आर नो आणि शेवटचा बारावा डिसेंबर डी सी ई एम बी ई आर डिसेंबर 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 बर यामध्ये आपल्याला काय काय लक्षात आहे महिन्याच्या नावाचं पहिलं अक्षर हे कॅपिटल काढावं लागतं कॅपिटल कॅपिटल काढायचं बघा प्रत्येक महिन्याचं पहिलं अक्षर आपण इथं जे एफ एम ए, एम जे जे ए एस ओ एन आणि डी इथं महिन्याच्या प्रत्येक नावाचं पहिलं अक्षर कॅपिटल लेटर आहे कॅपिटलमध्ये काढलेलं आहे आणि आपल्याला हे क्या कॅपिटल काढायचं आहे म्हणा एकदा शेवटी माझ्याबरोबर जानेवारी फेब्रुवारी हं मार्च एप्रिल ह मे हाँ जून हाँ जुलाई हाँ ऑगस्ट हाँ सप्टेंबर हाँ ऑक्टोबर हाँ नोवेम्बर हाँ डिसम्बर हाँ अं जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल में, जून जुलाई जुलाई ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर बघितलं ना इथं आपण जो दहावा महिना आहे ऑक्टोबर याच्यामध्ये कुठंही तुम्हाला यम दिसत नाही बाकीच्या सप्टेंबरमध्ये यम आहे नोव्हेंबरमध्ये यम आहे डिसेंबरमध्ये यम आहे। आहे लक्षात ठेवा वारंवार उजळणी करा आणि हे जे वर्षाचे बारा महिने मंथ ऑफ इयर हे ग्रेगरियन वर्षातील महिने आहेत हे मुखोद्गत करा पाठ करा धन्यवाद बाय बाय